आणि आता बातमी कोकणातून लोटे MIDC गोशाळेची। या गोशाळेच्या जागेवरून वाद कायम आहे। गोशाळेची जागा आणि जनावरांचा चारा यावरून गेल्या 7 दिवसांपासून गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे महाराज हे उपोषणाला बसलेत। या त्यांची प्रकृतीही खालावली आहे, पण अद्याप त्यांच्या या मागणीवर काहीच तोडगा निघालेला दिसत नाहीये। आणि त्यातच आज त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोकवायचा देखील प्रयत्न केला। याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मी जोपर्यंत माझं उपोषण सोडण्याची जबाबदारी तुम्ही घेत असाल, जो मी जोपर्यंत शरीरात प्राण आहे शेवटच्या थेंबापर्यंत मी लढणार आहे। मी नंतर करतो पुन्हा, मी कुठल्याही परिस्थितीत उपचार घेणार नाही। माझं जर काय झालं मध्ये ॲम्ब्युलन्स मध्ये सुद्धा तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मला इथं हलवा, नाहीतर मी माझी जबाबदारी मी घेतोय। माझं काही इथं होऊ दे, तुम्ही आहे असा मला अरेस्ट करा, मी जेलमध्ये उपोषण करेन। हा लढा आहे गायींच्या चाऱ्यासाठी आणि गोशाळेच्या जागेसाठी। गेल्या 7 दिवसांपासून याच मागणीसाठी लोटे MIDC परिसरातील गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे उपोषणाला बसले। यावर सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे। आम्ही देखील गोमातेवर प्रेम करणारे आहोत, आम्ही देखील त्यांना कुठं म्हणजे गोमातेला त्रास व्हावा अशा पद्धतीनं आम्ही करणार नाही, परंतु अशा पद्धतीचं सारखं आंदोलन करून प्रशासन देखील त्याच्यामध्ये अडचणीमध्ये येतं, परंतु योग्य तो न्याय हा आम्ही त्यांना नक्की मिळवून देणार आहोत। पण त्याला काहीतरी कालावधी जाईल ना, आज सांगितलं आणि उद्या सगळं झालं पाहिजे का? जादूगार नाही ना, मी MIDC मंत्री आहे। या उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप करत कोकरेंनी गोशाळेतल्या जनावरांचं रास्ता रोकोचा मार्ग निवडला, पण पोलिसांनी त्यांना अडवलं। आम्ही रास्ता रोको करण्याचा एक लोकशाही पद्धतीने शांतता मार्गाने निर्णय घेतला आणि त्यावर आमच्या गाई सुद्धा आम्हाला पुढे घेणं आवश्यक होत्या, पण पोलिसांनी त्यांची दडपशाही सुरू केली आणि आमच्या गाई थांबवल्या आणि आम्हाला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्यांना एका वाक्यात सांगितलं, आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा। तर त्यावेळेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने आम्हाला त्यांनी आता गाडीत अशा प्रकारचं बसवायला प्रारंभ केला आणि आम्हाला कुठे नेतात आम्हाला माहीत नाही, ते त्यांच्या पद्धतीने काय निर्णय घेतील ते घेतील, पण कुठल्याही स्थितीत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजेत। यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाचीही झाली आणि भगवान कोकरेंची प्रकृती खालावली। कोकरे महाराजांनी यापूर्वी देखील उपोषणाची हाक दिली होती, ज्यावर सरकारनं तोडगा काढण्याचं त्यावेळी आश्वासन दिलं होतं। कोकरे महाराज 1000 गायी यांचं सांभाळ पालन पोषण करतायत, आम्ही आश्चर्यचकित होऊन राहिलोय। तर आमचं म्हणणं होतं की आज त्यांनी उपोषण सोडावं, पण त्यांनी सांगितलं की अजून 2 दिवसाचं आम्हाला त्यांनी टायमिंग दिलेला आहे, 2 दिवसात आम्ही त्यातून मार्ग काढतो। पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांना सांगून त्याच्यावरती मार्ग काढतो आम्ही, पण अद्याप त्यावर काहीच तोडगा निघाला नाही। एकीकडे चाऱ्याच्या अभावी गोशाळेतल्या गायी या शेवटच्या घटका मोजत आहेत, तर दुसरीकडे गायींच्या चाऱ्यासाठी उपोषणाला बसलेल्या कोकरे महाराजांची प्रकृती देखील खालावलेली आहे। रवींद्र कोकाटे, ABP माझा, चिपळूण। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।